जिसकी जैसी परवरिश होती है उसकी भाषा में बात करता है।
कोणीची एक सीट वाढवण्याचा नाहीये. बुद्धा बुद्धा तुमच्या माझ्यासारख्या लेकी बाईंची आबरू सुरक्षित ठेवण्याचा आहे. बुद्धा तुमच्या घरातल्या लेकी बाईंना सुरक्षित ठेवण्याचा आहे. काय यावर आम्ही विचार करणार आहोत. तुम्ही सांगितलं की एक मोठी चाली आली ते पळाले. Yeah, we have a
आणि पाच ते सात मिनिटांनंतर
म्हणतात, पण मी आता असं ठरवलंय की मला विश्वास पाठिंबा द्यायचा आहे. तुम्हाला जर वाटतंय की राजकीय व्यभिचारांना मी अजिबात समर्थन देणार नाही, तर शिंदेंनी केलं ते कुठल्या पाठिंब्याच्या व्याख्येमध्ये बसत हे पाठिंबा देणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं कुठल्या पाठिंब्याच्या व्याख्येमध्ये बसत कुठल्या लोकशाहीच्या व्याख्येमध्ये बसत. आणि आम्ही म्हणजे करतो आणि समजू शकतो की समजा शिंदे आणि शिंदेच्या सोबत गेलेल्या लोकांना मान्य नव्हतं काही मुद्दे, जर त्यांना काही मुद्दे मान्य असतील आणि त्यांच्याकडे हिंमत आणि ताकद असेल तर त्यांनी लिहिची होती नेहमी पत्रकार परिषद जाहीर करायचं होतं आपला येणार आहे की कडक नाही आमचं आणि उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणून आम्ही येणार होतोय. रात्रीच्या अंधारात तो पाया सोडत गुवाहाटी कशासाठी गेली हे कोणत्या पाहिजेत असतं तुम्ही रात्रीच्या अंधारात जातात तिकडे जातात आणि इतकी भीती वाटते की तुम्ही अर्धा दिवस तिकडेच थांबता. हो तेही सांगितलं पाहिजे की ते तिकडे 10-12 दिवस का थांबले होते ते सांगितलं पाहिजे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. ते 18 दिवस याच्यासाठी तिकडे थांबले होते खर तर तिकडनं आपल्याला फोटो येत होते 40 लोकांचे फोटो येत होते भरक्याचा फोटो येत होता मग तर सगळा पूरक पूर्ण होता सगळे लोक सोबत होते आमच्या कोणाचा दबाव नाही असंही व्हिडिओ कोण सांगत होते. तरी सुद्धा ते लोक 10 दिवस महाराष्ट्राच्या बाहेर का होते भाजपाची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या दुसऱ्या काही लोकांशी झाली आणि त्यांनी जर यश म्हटलं असतं तर कदाचित शिंदे साहेब आणि सोबतची गॅंग तशीच होंडवरच राहिली असती पण त्या गावात तो खेळ चढला हे दुसऱ्या पाळीतल्या दुसऱ्यावर तिथून हकील डोंगर झडी करणारी माणसं नंतर ब्लॅक कमांडोज मध्ये येतात. मी राजकीय राहीच्या पाठिंबा देणार नाही गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.